वेळेस मोठा फटका खेळायचा होता, प्रॉपर करेक्शन करता आला नाही रितेश पाटील याला. चेंडू बॅकवर्ड सोडले क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. एक धाव जोडली जाईल, श्री गणेश होतोय सरावणी संघाचा. एक धाव जोडली जाईल धाव पदकावर, पुणे चक्क सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर जय. मात्र स्ट्राइक वर यतीश ठाकरे, उंच पुरा असा खेळाडू आपण पाहतोय. सज्ज होईल स्ट्राइक यांना, सज्ज होईल गोलंदाज. या वेळेस कथ परिवर्तन, थोडस फिंगर फिरवला होता गोलंदाजाने. आणि आपण पाहिलं टेनिस क्रिकेट तर कथ परिवर्तन जेव्हा जेव्हा गत परिवर्तन होतो तेव्हा तेव्हा फलंदाजाला थोडस अडचणीत सोडलं जाते. ते मात्र डॉट चेंडूची सांगता. पुणे चक्का सज्ज होईल जय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुलटा चेंडू आणि भीमाचा इशारा दिलाय पंचांकडून. सिक्स प्लस वन सात धाबा धावपळका जोडल्या जातील. सातच्या मदतीने धावपळका आपण पाहिलं तर आठ ही अंकावर. आणि पुढील चेंडू थेट सज्ज होईल गोलंदाज. थेटचा फायदा यतीश ठाकरे कसा उठवतो. या वेळेस टॉस चेंडूची सांगता केली गेली. संख्या स्थिर आठ अंकावर आपण पाहतोय. यतीश ठाकरे स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. बॉडी शरीर शेठीच्या नावलौकिक असलेलं यतीश ठाकरे आपण पाहतोय स्ट्राइक एंडला. या वेळेस सर्व चेंडू जाते लॉंग क्षेत्रामध्ये. एक धाव कम्प्लीट केली जाते. एक धावेने धावपळक आपण पाहतोय. नववी अंकावर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत पाहिलं तर चार चेंडूची सांगता गेलेली आणि धावपळकावर पाहिलं तर नववी अंकावर जाऊन पोहोचलाय. मात्र स्ट्राइक वर रितेश पाटील. या वेळेस गत परिवर्तन होत. सर्व चेंडू सोडले क्षेत्रामध्ये डीप मध्ये येतोय. थोडस कंबल होतं परंतु एकच धावावर समाधान मानावं लागतंय. एक धाव जोडली जाईल धावपळकावर. धावपळक एकच्या मदतीनं दहाही अंकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना दहा अंक जेव्हा जेव्हा दहा अंक लागला जातो तेव्हा तेव्हा क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देतो. पुढच्या सज्ज होईल जय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंडवर आपण पाहतो यतीश ठाकरे. या वेळेस आलं तो ग्राउंड शॉट आलाय. क्षेत्रश केलं जाते. एकच धावावर समाधान. एक धावेने धावपळक पाहिलं तर अकरा या अंकावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाची समाप्ती. संख्या बिनबाद अकरा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतोय अकरा या अंकावर. जर ही सरासरी गाठता आली तर कमीत कमी 33 धावापर्यंत पोहोचू शकतोय. परंतु 33 पेक्षा जास्त धावा जोडाव्या लागतील श्रावणी पेळवे संघाला. इथून मात्र गेअर चेंज करावे लागतील. इथून मात्र अटॅक करावी लागेल गोलंदाजावर. जर तीन षटकाचा सामना म्हटला तर 35 ते 40 धाबा जोडावे लागतील या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. प्रदीप तर गोलंदाजी मार्कवर प्रदीप चौधरी. दुसरं षटक आतल्यासाठी सज्ज होईल स्ट्राइक एंडला यतीश ठाकरे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यावेळेस पुल्लेन चेंडू सर फटका पाहायला मिळतोय यतीश ठाकरेच्या बॅट मधून. सहा धाव्याने धावपळक आपण पाहतोय. झपाट्याने वेगाने जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर.
चेंडू सरल कावकोन दिशेने येतोय, ते मात्र थोडेसे फंबल होते, त्या दरम्यान अजून एक धाव, दोन धावपळ कंप्लीट केल्या जातात, दोनच्या मदतीने धावपळ आपण पाहिलं तर 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय। आतापर्यंत पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलं श्रावणी रोड पेंजे संघ, बिनबाद 19 अशी धावसंख्या आपण पाहतोय। यावेळेस चेंडू फटक्या मागे चंडू फेकून दिला होता लॉंगांच्या क्षेत्रामधून सरळ सहाच्या मदतीने धावपळ आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 25 या अंकावर। दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहिलं तर या षटकामध्ये गेअर चेंज केले दोन्ही फलंदाजांनी, सज्ज होते यतीश ठाकरे गोलंदाजी मार्क आपण पाहतो प्रदीप या वेळे अजून एक टोक लाईक शक्य साच्या मध्ये 31 नो लॉस अशी धावसंख्या आपण पाहतोय श्रावणी इवन पेंजे संघ। काय फटकेबाजी आपला पण फटके पाहायला मिळतात यतीश ठाकरेच्या बॅट मधून। सज्ज होईल प्रदीप पुन्हा एकदा या चार चेंडू मध्ये तीन बिग्स सेक्स आले या वेळी चेंडू नवीन फलंदाज अक्षय मात्र स्ट्राइक एंड वर असेल रितेश पाटील पुढच्या एकदा सज्ज होईल गोलंदाज प्रदीप चौधरी गोलंदाजी मार्क वर। या षटकामध्ये पाहिलं तर धुवादार फलंदाजी पाहायला मिळाली यतीश ठाकरेच्या बॅट मधून, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू समोर असेल रितेश पाटील, सज्ज होईल गोलंदाज प्रदीप चौधरी गोलंदाजी मार्कवर। यावेळेस चेंडू ज्याप्रमाणे पुढचा चेंडू श्रावणी सदुसिया जे प्रेक्षक सेमीफायनल आपण पाहतोय या स्पर्धेमधला 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 12 चेंडू मध्ये 37 धावा गोलंदाज जितेन आलाय स्ट्राइक एंडवर अक्षय नो स्ट्राइक एंड
पाहुणे रितेश पाटील। या वेळेचा परंतु जर निखिल सर जो फलंदाज मैदान देतो तो षटकार सज्ज होईल। गोलंदाज जतीन गोलंदाजी मार्क वर यावेळी चेंडू उंचा बर गेला तिसरे षटक प्रगती पथावर आपण पाहतो। दोन चेंडूची सांगता झाली। या दुसऱ्या चेंडूवर गडी बात करणे देश आले गोलंदाज जतीन याला। तिथून मात्र थोडस कम बॅक करताना आपण पाहतोय जय संतोष माता अग्री पडा, परंतु कम बॅक करावे लागेल। इथून मात्र आपल्या संघाला कुठेतरी सुस्थितीमध्ये आणावे लागेल, परंतु स्ट्राईक याला यावे शेलार संघाचा कर्णधार आणि जय गजरंग शेलार संघाचा कर्णधार दोन्ही रवाना व्हायचा आहे टॉस बॉक्स मध्ये। दरम्यान या इनिंग नंतर आपण नाणेफेक करून घेणार आहोत। शेवटचा षटक मार्गस्थ असेल तर तुम्हाला पुनोच्चे सांगू इच्छितो, पुनोच्चे एकदा टॉस बॉक्स मध्ये रवाना व्हायचे। या वेळेस सुरेख डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, मॅग्निफिसेंट बॉलिंग आपण पाहतोय जतीनच्या माध्यमातून। एक पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर षटकार आला होता, त्यानंतर काय गोलंदाजी राहिली, त्यानंतर बॅक टू बॅक दोन विकेट आणि या चौथ्या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता। पण चेंडू सज्ज होईल जतीन गोलंदाजी मार्क वर सज्ज होईल मॅक्स स्ट्राइक एंडला। या वेळेस चेंडूला धाड नाही, सरळ चेंडू निघून जातोय आऊट होतो का या सहाच्या मदतीने धावसंख्या 49 या आकड्यावर पोहोचताना आणि ह्या इनिंगचा शेवटचा चेंडू समोर असेल मॅच आणि गोलंदाज सज्ज होईल जतीन। यावेळेस लांबी गाठली जाते साह्याने धाव संख्या 55 या आकड्यावर जाऊन पोहोचते। 56 धावांचं आव्हान असेल जय संतोष माता अग्री पाड्या संघाला। आणि पुढील दोन संघांना विनंती करतोय काबर शेलार सचिन भोईरचा संघ त्यांच्या विरोधात जबजे शेलार हे दोन संघ असतील। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाडवे कक्षामध्ये लगेच जोडायचे। नुकतच आगमन होते
सन्माननीय दशरथ गुरुजी साहेबांचं भाजपा चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत। वेलकम वेलकम। विनंती करतो कृपया नाणेफेक साठी जायचं आहे टॅक्स बॉक्स मध्ये। आदरणीय दशरथ गुरुजींना विनंती करतो की टॅक्स बॉक्स कडे रवाना व्हायचं आहे, दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे। तर एका बाजूला असेल टीम पावर शेलार, त्यांच्या विपक्षामध्ये सज्ज असेल त्यांचाच ज्युनियर संघ टीम जय बजरंग शेलार। धन्यवाद दीपेश पाटील आमच्या समवेत जोडले जात आहेत। सन्माननीय दशरथ गुरुजी सर, हॅलो, धन्यवाद। तर मी सरांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण सामन्याचे नाणेफेक करायचे। शेलार धन्यवाद। दशरथ गुरुजी सर आपण पाबर शेलार संघाने काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही। मी क्षेत्रक्षण निवडले जर समोर संघ वगैरे पाहिला तर आपल्या गावातलाच जबर शेलार संघ ज्युनियर गटातला, आणि समोरच्या संघाला किती धावांना रोखण्याचा मनसुबा असेल? 40 मध्ये। आणि असे कोणते गोलंदाज आहेत आपल्याजवळ की जबरजंग शेलार संघाला दडपणाखाली आणू शकतात? भावेश आहे, आकाश वारगडे, प्रशांत आहे, हरिकेश आहे। आणि जर गावातला संघ आहे परंतु सामन्यामध्ये रंगत दाखवायला मिळेल? हो नक्कीच। आणि जबरजंग संघाचा कर्णधार धनेश नाणेफेक हरले, फलंदाजी करायचे, काय लक्ष असेल? 30 ते 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू। आणि कोणाकडून अपेक्षा असतील या महत्वपूर्ण सामन्यामध्ये? ललित आहे, विशाल आहे, करण वारगडे आणि बालू। आणि कडवी लढत देण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच। धन्यवाद धोनी करण्यासाठी, बेस्ट ऑफ लक असेल। इथे नाणेफेक जिंकली, पावर शेलार संघाने प्रथम क्षेत्र स्वीकारले, आमंत्रण दिले इथे जयप्रसन शेलार संघाला। माझे सहकारी समालोचक सज्ज आहेत दीपेश पाटील कॉम्बॉक्स मध्ये, टू कॉम्बॉक्स। दरम्यान आदरणीय माधवजी गोडसे साहेब तुमचं खूप खूप स्वागत भाजपा चषक 2022 मध्ये। गणेश पाशी पाटील माजी सरपंच दुगाड, तुमचं सुद्धा भाजपा चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत। नक्कीच आता सरपंचाचे कार्यकर्ते निघत आहेत, पुन्हा एकदा वळतो सामन्याकडे। पुढच्या चेंडू घेऊन गोलंदाज तयार, वाईट चेंडू। आदरणीय पंकज पाटील चावे, तुमचं सुद्धा भाजपा चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत। वेलकम, कृपया पावलीमध्ये विराजमान व्हायचं आणि वळतो सामन्याकडे। अवांतर धावेने धावफेक जाऊन पोहोचलो ते मात्र 3 अंकावर। पुढच्या चेंडू घेऊन गोलंदाज तयार असेल, सुरेख गोलंदाजी, तेज तर्रार, अतिशय वेगवान पद्धत चेंडू, नक्की संघर्ष करताना चेंडू निघून जातो यष्टीपक्षाकडे। निर्धाव चेंडूची सांगता होते, आदरणीय निवृत्ती पाटील दुगाड, तुमचं भाजपा चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत, कृपया त्यावेळीमध्ये विराजमान व्हायचं आहे। नक्कीच कोहलीवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला भिडकावून दिलं, चेंडू प्रवण करतो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये। एक धाव मिळाली, एकच जोर समाधान मानावं लागलं, एक धावच्या जोरावर धावफळ पुरे सरकलं 4 अंकावर। निखिल सर कृपया बॉलिंग मध्ये यायचं आहे। निखिल सरांना मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय,
एकदा इथे मात्र चेंडूला भेट काढून दिले. चेंडू ट्रॅव्हल करतोय दणदणीत षटकार डीजे. हॅलो. तर या ठिकाणी आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भारतीय जनता पार्टीचं एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय दशरथजी पाटील साहेब या ठिकाणी अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके गुरुजी उपस्थित होतात. त्यांचा शाही सन्मान सोहळा या मंचावरून करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. तर या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक एक मी तर म्हणेन की शास्त्रोक्त पद्धतीनं विचारपूर्वक विचार करणारं व्यक्तिमत्व आदरणीय दशरथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम. कॅमेरामनला त्यांच्या शुभ असते आपण गोडसे साहेबांचा शाही सन्मान आदरणीय सन्माननीय माधवजी गोडसे साहेब महापोली सहकार सेवा समितीच्या सध्या उमेदवाराचे जे दावेदार अर्थातच त्यांचं शाही सन्मान या मंचावरून आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून आपण पाहू शकाल. आपलं तर या मुख्य मंचाच्या दिशेनं आपण पाहतो की मान्यवरांची मांदी आली. आदरणीय गणेशदादा पाटील सरपंच महोदय प्रथम नागरिक अर्थातच दुगाड ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान या मंचावरून करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. आदरणीय गणेशदादा पाटील सरपंच दुगाड ग्रामपंचायत आपलं सहर्ष स्वागत. आणि आदरणीय सचिनदादा पवार यांना विनंती आपलं शुभ असते. आपण सन्माननीय आदरणीय सरपंच महोदयांचा अर्थातच प्रथम नागरिक जे आहेत दुगाड ग्रामपंचायतीचे त्यांचा शाही सन्मान या मंचावरून होत असताना हार्दिक स्वागत. उपस्थित असणार आहे आदरणीय पंकजदादा पाटील मॅन फ्रॉम सावे. तर त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय सचिनदादा पवार यांना करतोय. सचिनदादा पवार आपल्या शुभ असते. आपण पंकज पाटील सावे यांचा शाही सन्मान करायचा आहे. शेलार वर्सेस शेलार यानंतरचा सामना
फार मोठं युद्ध, मैत्रीपूर्ण, मी तर म्हणेन मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर एकाच गावातील दोन टीम, खरं तर या आधी बरेच सामने आपण पाहिले की कशा पद्धतीने या पटलावरनं गोरसे वर्सेस गोरसे बऱ्याचदा ही चर्चा देखील या सामन्याची होत असते। याच पद्धतीने आता शेलार वर्सेस शेलार आहे, परंतु जरूर ती मैत्रीपूर्ण लढत आहे। दोन्ही संघांकरता शुभेच्छा आहेत आदरणीय श्यामदादा भोईरी यांच्याकडनं। बॉल चाललाय मिड विकेट मध्ये, जिथून पहा या सामन्यात ज्या धावा येणं उत्तरार्धामध्ये गरजेच्या होत्या त्या धावा मात्र जमल्याच नाहीत आणि त्याचा फटका बसलाय डेफिनेटली तो टीम अग्रीपाडा संघाला। अठरा धावा झाल्यात, 56 टार्गेट सेट, 56 धावांची गरज असताना 18 धावा या पटलावर जोडल्या गेल्यात। टॉस कंप्लीट झालाय, अर्थातच एका बाजूला जय बजरंग शेलार आणि त्या विपक्षामध्ये पॉवर शेलार। मला वाटतंय आमने सामने तीन वेळा आलेत बाळू, दोन वेळा आणि एकदा, यस, एक एक, आता हा तिसरा सामना आहे। तर मॅच कडे वळूयात, रितेश आलेत, हा बॉल उडवलाय, स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय आणि आउटफील्ड न फसवलं क्षेत्ररक्षकाला, बॉल निघून गेलाय चार धावांसाठी, चौकार, 22 धावा, धाव फलकावर जोडल्या गेल्यात, 22 हा कडा धाव फलकावर जोडला जातोय। विजयाकरता 56 धावसंख्येचं टार्गेट सेट होतं। पाच चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि हा स्ट्रोक, बॉल उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन च्या पलीकडे, बॉल चाललाय, सहा धावांसाठी येतोय षटकार। ब्रँडेड षटकार, अठ्ठावीस एकंदरीत धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात। विजयाकरता येणारे चार चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे, चार चेंडूंमध्ये 28 करायचे आहेत, परंतु उशिरानं का होईना मोठे फटके येत आहेत रुपेश। खरं तर हे फटके पहिल्या किंवा दुसऱ्या षटकात येणं अनिवार्य होतं, परंतु गोलंदाजी अप्रतिम केली। राहुलनं पहिलं षटक फेकलं ज्यामध्ये 12 धावा त्यानं खर्च केल्या, दीपकनं षटक फेकलं त्यामध्ये 6 धावा त्यानं खर्च केल्यात। चेंडू व्यवस्थापक, चला स्पीडअप करा, शेवटचे चार बॉल शिल्लक आहेत आणि चार बॉल मध्ये करायचे आहेत त्या तब्बल 28। गोलंदाज तयार, हा स्ट्रोक पुन्हा उडवलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार, सहा धावांसाठी आगाज मात्र करतायत। गताडीपाडा संघ अर्थातच अग्रीपाडा संघ अप्रतिम फलंदाजी होती, नितीनच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दर्जेदार षटकार। शेवटचे तीन बॉल शिल्लक आहेत, विजयाकरता 22 धावांची गरज आहे। कट अँड बोल्ड फलंदाज बाद, दर्जेदार बॅटिंग, खूप सुरेख फलंदाजी केली आहे नितीननं गताडीपाडा संघासाठी आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या दोन बॉल मध्ये 22 ची गरज असताना मला वाटतंय पूर्ण संपूर्ण शेलार गाव या मैदानात उपस्थित आहे, कारण एकाच गावातले दोन संघ एकमेकांच्या आमने सामने। एका बाजूला सचिन भोईर फॅन क्लब पॉवर शेलार आणि त्या विपक्षामध्ये धनेश भोईर फॅन क्लब अर्थात जय बजरंग शेलार। फार मोठं द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल। शेवटचे दोन चेंडू आणि या मॅचवर आपली पकड मजबूत करत असताना टीम श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे संघ, दर्जेदार बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी केली रितेशनं, चार बॉल त्यानं फेकलेत आणि चार बॉल मध्ये थोडासा महागडा जरूर ठरला। पुन्हा वाईट धावसंख्या, एका आकड्याच्या अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले 35, 56 धावसंख्येची गरज आहे, 56 धावा फार मोठं टार्गेट आहे। हा स्ट्रोक पुन्हा, बॉल चाललाय अगदी बॅटचा बॉटम घेऊन, समालोचन कक्ष आणि मुख्य मंचाला ही सलामी दिलीये, चेंडू जाईल साधवांसाठी, षटकार।
प्रकारानं धावसंख्या 41 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 41 दर्जेदार बॅटिंग अग्रीपाडा संघाच्या माध्यमातून आणि इथे सामना जिंकलाय. तो टीम रितेश फॅन अर्थातच श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे संघ गोज टू दी ग्रँड मेगा फायनल. फायनल मध्ये प्रवेश घेत असताना श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे संघ हटली. कॉंग्रॅच्युलेशन रितेश अँड टीम. आणि यानंतर मग आपण जाऊयात दोन संघांना शुभेच्छा देत. एका बाजूला सचिन भोईरचा पॉवर शेलार आणि त्या विपक्षामध्ये धनेश भोईरचा टीम जय बजरंग शेलार. तर दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. दोन्ही टीमला या मॅच करता खर तर फार मोठ्या सदिच्छा देखील आहेत. आणि या मॅचचा